आपलं पाकिट मिळालं ना? हो मिळालं. कशाला बस फुले झाल्या ब्रदर पडला. त्याच्या बापाला मी चांगला ओळखतो. आत्ता देतो त्याच्या बापाच्या पाकिट. बोल रे. तुझं नाव जग्गो? हो. यापुढे एकट्यानं चोरी करायची नाही. मी सांगतो तसं वागायचं. हो. समजलास? चल. हा निष्पाप मुलगा चांगल्या घराण्यातला होता. चांगले संस्कार होते याच्यावर. पण दुर्दैवानं आई वडिलांच्या अकाली मृत्यूनं हा अनाथ झाला. नातेवाईकानं याला आसरा द्यायचं नाकारलं. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी झिडकारलं. परिणामी दोन वेळच्या अन्नासाठी लाचार फुगून हा समाजकंठकाच्या ताब्यात गेला. शिक्षण संस्कार यांना मुकला आणि चांगलं जीवन जगाची इच्छा बाजूला ठेवून जबरदस्तीनं गुंड मवाली बनला. आणि आपणच जणू या जगाचा बादशाह असं समजून गरिबीनं आणि गुन्हेगारीनं भरलेल्या घाणेरड्या वस्तीत वावरू लागला. बोल मेरे दिल की दासी. बोल दासी नहीं रानी. बोल रानी. ठीक है राणी तर राणी अपना लगा है. ए जग्गू बटवा मात्र मस्त है. हा मला देना. लग्न झाल्यानंतर तो बटवा मी माझ्या आप्पा ऐकोला देणार आहे. समजलीस? मला करलं तुझी बायको. तुला आणि मी माझी बायको करू. छान. म्हणजे मी माझ्या धंद्याला गेलो ना की तू इकडं जग्गू. काय बोल बोल. अगं हू हू म्हणजे जाणार येणाऱ्या माणसाला असं खुणून गजरा ग्या गजरा. अरे मोगऱ्याचा गजरा, चमेलीचा गजरा, झेंडूचा गजरा घ्या. जग्गू हाय हाय. धंदा तुझ्या असं करावं लागतं. बाप मेल्या तर थोबाड करून फुलं काय लागते. कुणाच्या तिरडी व्हायला पण माझी फुलं घेणार नाही. तुझा नको नखरा होत. रोज गजरा द्यावा तरी पण आपले ये गजरेवाली मला देखील गजरा. समदी फुलं सपली. मग तुझे केसातलं दे. सकाळी नाक्यावर ये पैसे मोज. समदी पाठी आहे ना तुझ्या डोमल्यावर घालते. राणीचा खुशीचा गजरा फक्त जग्गू राज्यासाठी आहे. का ग तुला जग्गू चालतो वय. मी नाही. एक याद राख. आज ना उद्या जग्गू जेल मध्ये गेला ना या बस्तीचा राजा मी होणार आहे. राजा? हा. समन समचा तू राजा. मग अरे माझा राजा जग्गू. हा तुझा चमचा बघू काय बकवास करतोय. रडू नकोस वृंदा. वाचो खडा न्यायला आलोय मी. मालक आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृंदेनं बांगड्या घाण टाकली. पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. थापा मारण्यात एकापेक्षा एक एक सवाई. नाही हो खरंच माझी पर्स चोरीला गेली. नेहमीच बाबी. आधी काय म्हणे वडील गेले मग म्हणे वासूला नोकरीला लागू दे. गिरणीत नोकरीला लागून 6 महिने झाले तर चित्रण एक वर्षाचं भाडं राहिलंय. हे पा मालक वडिलांच्या आजारपणात कर्ज झालं. 300 रुपयात काही भागत नाही. तुमची दुर्दैवी कहाणी ऐकून पहाट झाली मला. 20,000 रुपये देऊन लोक जागा घ्यायला तयार आहे. पण मी काय म्हणतो आणखी 15 दिवस थांबा. मी काहीतरी सोय करतो. नाही नाही फक्त 2 दिवसाची मुदत देतो. त्याचा दारा खाली करावी लागेल. हा मालक कोर्टाची ऑर्डर घेऊन आलोय. रीती लई मजा आली हो लई मजा आली. लई मजा आली हो लई मजा आली. बस्तीच्या राजाने धमाल केली यार कमाल केली. लई मजा आली हो लई मजा आली. लई मजा आली हो लई मजा आली. अरे बस्तीच्या राजाने धमाल केली यार कमाल केली. लई मजा आली हो लई मजा आली.
नाव बोल याचा सुवास बोला ओ नकरे वाली हाय हाय ओ नकरे वाली तुझा नकऱ्याचा भाव बोल माझ्या काळजाची करू नको बात तुला झेपणार नाही भल्या भल्यांची लागली बात तुला बेलणार नाही राजा आणि राणीची जोडी रुसली बदली लई मजा आली हो लई मजा आली लई मजा आली हो लई मजा आली दुश्मन बोलल ओ आकड़े वाले आकड़े वाले ओ आकड़े वाले तुझा मिशी सा भाव मजा रुबा बोलल तुझा रुबा बच कर नक बात मी ऐकणार नाही असं राजा धरले बदली नई मजा आली बलई मजा आली नई मजा आली बलई मजा आली अरे बदली चारा जाना धमाल के लिए ओ पांडू कमर के लिए नई मजा आली बलई मजा आली पहा जगू सारखेच आणखी अनेक जगन्नाथ आपण का आणि कसं जगतोय हे यांना समजत नाही यांच्या पुढे उज्ज्वल भवितव्य नाही उद्याची चिंता नाही बस दारू किंवा कसल्या तरी नशेत अहोरात्र बुडून चिखलानं बरबटलेल्या या जिण्याला स्वर्ग समजतात हे लोक ही दारू यांचं शरीर मन एवढंच काय जीवन सुद्धा पोकरते बेचिराग करते ही गोष्ट विसरतात हे लोक आणि त्याचे दुष्परिणाम यांच्या पुरतेच राहत नाहीत तर प्रामाणिकपणे जगणाऱ्या सुसंस्कृत सभ्य समाजावर देखील होतात हेच समाजद्रोही पांढरपेशा समाजाला जगणं नकोसं करतात दादा ये देख नारियल भी आया और मिंडी भी आया अरे वाह साला पुरी जी पर्स लकी दिसते हा और दादा दादा त्या नजीरने मेसेज पाठवलाय बॉसने तुला ताबडतोब बोलवलंय ना बॉसने बोलवलंय म्हणजे म्हणजे 10 नारियल और 10 मिंडी इतका पैका मिळणार बघ चला म्हणा मी दादा दादा मी भी बॉस करी जरा पहचान होईश वाटते आपले दादा नको नको वेळ येईल तेव्हा बघताय ना जमण्या चला एक स्पेशल चहा सांगू माझ्यासाठी हा सकाळी सकाळी बॉसकडे कसं घुसायचं ते मी बघून ठीक आहे उद्या रात्री माल ये जग तो तू आणि नजरनं ताब्यात घ्यायचा 1000 रुपये ऍडव्हान्स मिळते उरलेले 4000 रुपये काम झाल्यानंतर जमायचं नाही मागत मी बजावलं होतं 10000 हे काम परवडणार नाही 10000 नजर
म्हणणार जग्गू बोलेन तेच नजीर बोले म्हणजे हा सौदा मला केवढ्यात पडला ते गणित करणं इतकं आपण शिकलेलो नाही आहे बॉस जीवाच्या जोखमीचं काम आहे त्याचे दाम मागतोय मी सौदा मंजूर असेल तर बोला नंतर आपला राम राम नजीर तुझा देखील हाच फैसला जग्गू करेन तेच नजीर करेन त्याचा राम राम तर आपला सलाम तुमच्या दोघांची मैत्री पाहून मला आनंद वाटला तुमची मागणी मला मान्य आहे गुड लक अच्छा एक दिवस तोही जड होईल कुणाला केव्हा डोक्यावर घ्यायचं आणि केव्हा पायातली तोडवायचं हे चांगलं माहिती आहे मला जगात समुद्र आहे म्हणून बरं म्हणूनच आम्हाला मीठ मिळत आणि लोक नमक हराम होत नाहीत खरंय हा माल तयार आहे पैसे ते तयार आहे हा जल्दी जल्दी ए नौकर और जल्दी और जल्दी हा पुलिस जग्गू जग्गू अरे जग्गू पुलिस पुलिस तो माल घुन पर अरे पर छापड़ लगाएगा तू भाग आएंगे अरे पर तूने चला सुरम हाथ बोल छापड़ तो जग्गू मुकाड्यानं वर ये गेला चार महिन्याची हवा खायला संध्याकाळला भेट की कशाला जाऊ आपल्या पिक्चरला एक चम्मच चम्मच पुन्हा असं काय बाई विचारायचं नाही सांगून ठेवते हे राणी मला साली चम्मनला धमकी देतेस तू हे राणी आता जग्गू नंतर या बस्तीत रुबाब माझाच आहे समजलेस ए चोकर नाय तुझ्या रुबाबाचा कवाब करून अख्खा खाल्ला तर नावाची राणी नाही दाखवीन दाखवीन दाखवशील तो बघीन की जा घरी जा रद्दी भंगार जुना पुराना टिप्पा बाटली काय झालो काय झालं शाळा सोडून मारामारी करत होती पोर काय वस्ती राम राम हवालदार साहेब बोलतो पुढे झालास मी कामाला चाललो कामाला झालास मला ओळखलं काय मग तुम्ही पोलीस म्हणजे हवालदार साधा हवालदार नाही बाजीराव हवालदार म्हणतात मला बाजीराव या आझाद नगरवर माझी बदली झालेली आहे
त्या सगळ्या वस्तीला जाऊन तू सांग, तू इथे जातोस ना? हो इकडेच राहतो. हा मग त्या वस्तीला जाऊन सांग, यापुढे या वस्तीत खून मारामाऱ्या दंगा धोपा चोरी दरोडा हे यापुढे सगळं बंद. मिळाली जागा? या मुंबईत पैशाशिवाय जागा मिळते कुठे? तुम्हाला जागा पाहिजे ती बी सस्त्यात पाहिजे? मी देतो ना 500 रुपये डबल रूम. कुठे कुठे? आमच्या आझाद नगर मध्ये. लोक त्याला झोपडपट्टी म्हणतात. आम्हाला नाही झोपडपट्टीत राहायचं. बरोबर आहे, तुम्ही पांढरपेशा लोक, साला झोपडपट्टीत कसे राहाल तुम्ही? रस्त्यावर पडाल. हे बघा मला येळ नाही, तुमचा काय विचार ठरला ना तर मला कळवा, तिकडे आझाद नगर मध्ये या. रद्दी भंगार कुठे राहतो विचारा, आपण जागा मिळवून देऊ तुम्हाला. रद्दी भंगार जुना पुराणा डिब्बा बाटले. वासु तू इथे येण्याची घाई केलीस बघ, तऱ्या साठ्या पुऱ्या घेऊन कसं राहायचं इथं? अरे इथे तर गुंड आणि बदमाशांचं राज्य दिसतंय. आई गुंड आणि बदमाश काय झोपडीतच राहतात? वरून सभ्य वाटणारा मालक आतून बदमाशच निघाला ना. त्या वृंदेची पर्स चोरीला गेली, ते आलिशान वस्तीतच ना. 4 वर्षापूर्वीचं लग्न ठरलं होतं. आई त्यावेळी मुलाकडच्या माणसाने जास्त हुंडा मागितला, लग्न फोडलं. त्या धक्क्यानं बाबा आजारी पडले. पैसे नाहीत म्हणून बाबांना चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपण ट्रीटमेंट देऊ शकलो. आणि ते आई ते हॉस्पिटल गुंडांचं नव्हतं, प्रतिष्ठितांचं होतं. आपल्या वृंदेसाठी आपण जे घराणं पाहिलं होतं ते आपल्यासारखं सभ्य घराणं होतं. जाऊ दे वासुदादा, आलोय तर राहू थोडे दिवस, दुसरीकडे जागा मिळेपर्यंत. ये जग्गू का अपना आपस का मामला है, तुम बीच में नहीं आने का. जग्गू मेरा दोस्त है. अरे माहिती है माहिती है, साला उस दिन पुलिस के हवाले उसको छोड़ के अकेला भागा तू. साला दोस्त बनता है. समान आज मैं तुझे जिंदा नहीं छोड़ूंगा. अरे अरे अजी भाई छोड़, फेरो यार, फेरो गुस्सा मत करो यार. नजर भाई फेरो फेरो करो. अरे छोड़ यार, जग्गू ले येऊ दे, मग या भंगारला ने माकडा ना दाखवूया. चल छोड़ तुमचं स्वयंपाकघर आणि हा वृंदाचा आणि आमचा दिवाण. फोटो काय झालं का वासुदेदा? वरची डायमंड तूच काढ बाबा. का? वर दोन पाली आहेत सरड्या एवढ्या. त्यांची भीती वाटते. आता वेडे आता इथे राहायचं तर त्यांना घेऊन कसं चालेल? वृंदा आपण आता पांढरपेशी वर्गाची माणसं नाही राहायचं, आपणच आपलं रक्षण करायला. अगं आता इथं पाली आणि सरडेच काय, साप आणि विंचू सुद्धा आढळतील, त्यांचं पारिपत्य तू करायलाच हवंस. आण तो झाडू इकडं. नको दादा, तुझ्या बोलण्यानं मला एक प्रकारची हिंमत आली, धैर्य आली, तेवढंच मनातली भीती घालू दे मला. आता बघत तो सावकाश. हम्म.
कोट में आले अय्या या तुळशीला आता वृंदावन द्या वृंदाबाई माफ करा काय माफ करा मी अम्मा मला ठाऊक आहे तुम्ही मला काय सांगणार आहात ते मी ही बाटली मुद्दाम नाही फेकली चुकून फेकली हो हो म्हणजे आणि मी चुकून या रस्त्याने जात होतो तेव्हा ही बाटली तुमची जाणारी बाटली माझ्या पाठीला लागली होय ना पण यात दोष तुमचा नाही दोष असला असता तो माझ्या पाठीचा आहे काय हो नाही काय हवालदार साहेब माझी आई या डब्यात तुळशीचं रोप लावणार होती पण त्यात ही बाटली निघाली ही बाटली आमची नाही हा या घरात पूर्वी कोणी राहत असतील ना त्यांची असेल आत्ता आलं द्यानार यात तुमचा काही दोष नाही असं मला वाटतं आधी ती बाटली टाक बाटली टाक आधी हॉलदार साहेब जुन्या बाटल्या घेण्याचा माझा धंदा आहे तुझा धंदा कसला आहे बाटलीचा का दारूचा आधी खाली जमिनीवर ओतून टाक खाली जमिनीवर ओतून टाक जमिनीवर ओत म्हणतो ना बघा पडली बघा पडली बघा बघा वर बघा पडलं बघा सगळी ओतली अजून काय शेवटतात आता खुशाल बाटली घेऊन जा हवालदार मी पाहिलंय त्या रद्दीवाल्यानं तुला फसवला नाही साहेब मला ठाऊक आहे त्याची चालबाजी पण तो मला बिंदूक समजून गाफील राहणार आणि आणि त्याच्यामधून मी भिक्कम बातम्या काढणार आणि तुम्हाला सांगणार काल सांगितलेली चोरट्या दारूच्या अड्ड्याची बातमी बरोबर निघाली की नाही तू इथंच थांब पण आता सावध राहा मी जरा जाऊन येतो गजरा घेणार नको मास्तरी दिसतीस हो नुकतीच नोकरी लागली मला वृंदा शाळेत जायचं नाही का भलते असेल त्या माणसाशी बोलत बसू नको भलते असेल त्याशी आम्ही काय माणसं ना मोठी आली सांगणार हे पा आईचं बोलणं मनावर घेऊ नका आईचं मन लेकीला जपण्यासाठी धडपडत असत इथं कुणाला आय हाय आणि बा हाय म्हणजे असल्या वस्तीत तुम्ही एकटे राहता होय आणि ती पण कुणाला ना भीता हे पाहिलं कुणाची ताप हाय माझ्याकडे वाकडा डोळा करून बघायची गजरा घेणार औधंदा लई मंदीत हाय घ्या की अहो आठाण्याचं घ्या बोनीचा टाइम आहे 30 पैशाचं घ्या अहो चारणाचं तरी घ्या की नको हा सुद्धा खर्च आम्हाला परवडत नाही लवकरात लवकर ही वस्ती सोडून आम्हाला जायचंय त्यासाठी माझा दादा जास्ती कामं करतो मीही मास्तरणीची नोकरी करते जाते मी उशीर होईल कडकी पार्टी काय झालं काय नाही मज्जा वाटली कसली आओ या वस्तीत दारूची भट्टी लावतात आकडा लावतात मटका लावतात पण तुळशीचं झाड लावणार तुम्ही पहिलंच दिसतात ये सलाम दिला साहेब सलाम हे बघ जगू तुझी सुटका झाली आहे एक दिवस उशिरा झाली साहेब हे तुझं सामान नीट पाहून घे माझा तुमच्यावर विश्वास आहे साहेब आणि साहेब हे तुम्ही नीट बघून घ्या हा माझा लायटर माझी शिट्टी वामण्याची डबी चिलीम चिलीम माझी हे सगळे जिल्हा तू चोर चोरले नाही साहेब जशी गरज लागेल ना तशी एक एक उचलत गेलो आता माझ्या काय नाही चलतो साहेब फिर मिलेंगे साहेब क्या जग्गो मी तुला इथं बोलावलेलं नव्हतं पण मला यावं लागलं
कारण ठरल्याप्रमाणे तुम्ही जेलमध्ये मला बाहेर भेटायला आला नाही. कशा करता भेटायचं? तुम्ही माझे 10,000 रुपये देणार आहात. आणो कशाचे 10,000 रुपये? यू हॅव फेल्ड मिझरेबली. उलट माझंच नुकसान झालंय. सगळा माल पोलिसांच्या ताब्यात गेलाय. फक्त 5-50 हजाराचा माल पोलिसांच्या ताब्यात गेला, पण 40-45 लाखाचा माल तर नजीर बरोबर पाठवून दिला. बॉस, तुरुंगात मी एकटा गेलो, तुमचं नाव फोडलं नाही, त्याचं हे बक्षीस. सध्या 2,000 रुपये घेऊन जा, मग पुढे पाहू. सगळे पैसे आता हवेत, आणि ते देखील 20,000. 20,000? 20,000 ठरल्याप्रमाणे तुरुंगाच्या बाहेर भेटला असताच तर मी काही बोललो नसतो. खिशामध्ये एक दमडी नव्हती, चाल तिथपर्यंत यावं लागलं. पावलं मोल दिली नाही, 10,000 रुपये. प्रत्येक पावला गणित 1-1 रुपया प्रमाणात 10,000. जग्गू तू कुणाशी बोलतोयस? शब्दाला न जागणार आहे का बेमानाशी? जग्गूला मारणारा अजून जन्माला यायचं. कधी काळी आत्महत्या करायची इच्छा झाली असं दे तुमच्याजवळ. आठ दिवसाच्या आज पैसे नाही मिळाले तर प्रत्येक दिवसाचं व्याज घेईन 1,000 रुपये. समजला? व्याज? कोणाच्याही जिंदगीच व्याज त्याच मरणच असत. समा. यस बॉस. जग्गूवर नजर ठेव. यस बॉस. चमण्या, ही पांढरी कबुतर माझ्या झोपडीत कशी आले? आता गप का? लय कडकी होती दादा, आणि तुम्ही नव्हता तर देऊन टाकली खोली. तर किती पैसे घेतलेस? दादा यांना 300 घेतले. 300? आणि 200ची भांडी घेतली. आणि माझी झोपडी विकलीत भडवान. सांगा तुमच्या दादाला की झोपडी माझी आहे. खामोश. हे पहा, या झोपडीचे मी 500 रुपये दिलेले. 5,00,000 रुपये दिल्याशील फडव्या. तुम्ही शिवीगाळ करू नका, मी तुमच्याशी सभ्य भाषेत बोलतो. मोठा बॅरिस्टरच लागून गेलास का नाही साल्या? जग्गूच्या अंगावर हात टाकून आतापर्यंत कोणीही जगू शकलेला नाही. का माझ्या भावाला मारता? तू याची बहीण? तुझ्या बहिणीमुळे तू वाचलास.
वासू आई चले यार रुंदे रोपड़े काले कर चलो फुट रहे थे चमान ताना राव देते थाच दादा आणखी 500 रुपये काढू का नको 100 नंबरी सोनं झोपडीत आहे कधी मोडी टाकता येईल नमस्कार हजर मी आमच्या आझाद नगर मध्ये राहतो त्यापेक्षा सरळ सांगा ना मी झोपडपट्टीत राहतो म्हणून बोला काय काम आहे काय नाही हो आम्ही चक्क पैसे भरून जागा घेतो आणि हे लोक आम्हाला न विचारता आमचं सामान बाहेर काढतात पण काही विचारलं गेलं तर चाकू दाखवतात नाव सांगा ते आराम करायचं नाही त्याने चौकीदारून 50% मारले तर नावाचा बाजीराव हवालदार नाही मी मला वाटतं जग्गू काय तुरुंगातून जग्गू सुटला ठीक आहे जा तुम्ही मी आलोच आए आए रानी क्या नखरा है तेरा यार अपन खुशबो एक चम्मच चमते हा नखरा माझा जग्गू राजा फेटणारे म्हणून केला चमण्या हा गजरा माझ्या झोपडीतल्या त्या पांढऱ्या कबुतरणीला नेऊन दे हा गजरा मी तुला दिलाय दुसरं कोणा दिवशी तर माझी शपथ आहे ठीक आहे तिला आपण दुसरं काहीतरी देऊ हा कुठं झाले तो आज या सगळ्या बस्तीला पार्टी आहे आपली सुटका झाली म्हणून तू सुटलास म्हणून पांढऱ्या कबुतरीचा मुखडा अरे पार्टी सोडून जाशील तर शपथ आहे तुला या चमड्याची ही खाली पिली नाही पाहिजे बग 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 जात पुरुषाची ही जात पुरुषाची शूर धाडसी गुणी रूपवान अग शूर धाडसी गुणी रूपवान भंकत ही खाली पिली नाही पाहिजे बाय 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 बग 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 बाय 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 बग 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 बाय बग बाय बग अशी अरे हट दादागिरी याच्या पुढे नाही पाहिजे बग 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 बाय 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 बग 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 बाय 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 बग बाय बग बाय अच्छी हत्तेरी Thank you.
आतही नट मोगरी गोड गोड बोलूनी चलवी सुरी मुका का दुनी किसा का तरी ए नारी दातही नट मोगरी गोड गोड बोलूनी चलवी सुरी मुका का दुनी किसा का तरी बन बिगिरी हच पुढा नाय पाएजे bug 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 bye 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 bug 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 bye bug bye bug hey tulsi mate kalyan kar क्षमा करा मी मुद्दाम नाही केलं मी तुळशीला पाणी घालत होते तुम्ही खाली आहात हे ठाऊक नव्हतं मला काही हरकत नाही तुझ्या हातचं पाणी आणि ते देखील तुळशीतून माझ्या अंगावर पडलं कालपर्यंत केलेले सगळे पाप धुवून गेले पाप पाप आणि पुण्य तुम्हाला समजत हा खरी भी जन्म घेणं हे पाप आणि वाटेल ते धंदे करून पैसे मिळवणं हे पुण्य बस घेऊन टाक काल रात्रीचे तुझे हे 2 रुपये हा हे 2 रुपये परत घेतल्यानं काल रात्री तुम्ही दिलेला मनस्ताप त्रास विसरला जाईल चला आपणाला सवय आहे सकाळी उतारायला लागणारी बाटली या इथं डब्यात ठेवायची रात्री हाताला काहीतरी झाडासारखं लागलं होतं काय लागलं ते आजचा समजलं ए तू माझ्या झोपडीमध्ये तुळस लावलीस हा तेव्हा तुळस लावली तेव्हा ही झोपडी आमची समजून लागली होती समजलं नाही म्हणजे आजपासून ही झोपडी तुमची समज वृंदा सकाळी तुम्ही एका दारुड्याशी बोलत काय बसलीस दुसरी काम आहेत चल घरात वृंदा शिरले होती ती अब्रू घ्यायला पाहिजे दादा तिची अब्रू घ्यायला तू तिच्या झोपडीवर भी गेला होता का अब्रू घ्यायला गेलो होतो अरे राम कसम रेम कसम दादा अरे रातच्या आम्ही एवढा आऊट झालो होतो की आमचं वर गेलेलं इमान वरच्यावर कवा बंद पडलं ते बी समजलं नाही अरे बडबड दम्मा राजा अरे दम्मा तू एक काम कर ती झोपडी तुझी म्हणून समजणार तुझी ट्रंक आम्ही पहिल्यांदाच आणून ठेवल्या बघ ये बघ तुझं समजा सामान द्यायला आणून ठेवल्या बघ अगं वृंदा पाणी तापलंय आंघोळीला येतेस ना अगं आले पातळ इतकं फाटलंय शिवत्याने येते लवकर ये हा Thank you.
आंघोळ झाल्याबरोबर तिला नवी करकरी साडी दिसल. पांढर कबूतर हरकून जाईल. ही साडी तुम्ही ठेवली? हा. तुमचा माझा संबंध काय? संबंध नाही आहे, पण तो आता यावा म्हणे म्हणजे ही जी साडी आहे ती जरा फाटली आहे. पुन्हा असला आगाऊपणा केला तर मला आवडणार नाही सांगून ठेवते. पोरी पोरी रागावतेस कशापाई? आमचे जग्गू तर मन दडले तुझ्यावर. आता अडल्या नडल्यांना मदत करतो, हमेशा मदत करतो. हे साडी त्याचं मन नको तू. हा, ही साडी घेतल्यानंतर मी ही बस आज तुमचं भाडं द्यायचं म्हणून या वृंदेनं भांगड्या घाण टाकले, पण बस मधून येताना सगळे पैसे चोरीला गेले. आई मुलगा मुलगी सर्व एकाच मायचे म्हणी. खरंच माझी बस चोरीला गेली. आणि तो रे साल्या, किती वेळा तुला सांगितलं बायकांची पर्स मारत जाऊ नकोस. त्यात कंगवा पावडर आरसा या पलीकडे दुसरं काही मिळत नाही. अरे तुझ्या, अरे कुठल्या तरी श्रीमंत पोरीची पर्स दिसते. हे तुझी पर्स आहे? चोर, तुम्ही या चोरांचे साथीदार. तुमच्यासारखे गुंड आमच्यासारख्या गरीबांना जीण नकोस करून टाकतात. चांगली घर सोडून या घाणेऱ्या वास्तूत याला भाग पाडतात. दादा, ही छोकरीने तुम्हाला इज्जत का तो भाजीपाला? दादा का कचरा हो गया. चमण्या, तुम्हाला दिलेली मुदत संपली म्हणून म्हणजे तो व्याज वसूल करायला आला. इतके घाई का? आपण दार जास्त दिवस ठेवत नसतो. जग्गु, तू डिमांड केलीस त्यापेक्षा जास्त पैसा मी तुला देतो. मग तेच का नाही, मुहूर्त सापडत नाही. तू माझा एक छोटस काम कर. कोणतं? तुझ्या आणि माझ्या दुश्मनाचा काटा काढायचा. म्हणजे कुणाचा आहे का? ज्यानं पोलिसात चुगली केली आणि तू पकडला गेलास त्याचा. नसे बाबा, मला अडवू नको साई. त्यानं वृंदाचा चार चौकात हात धरला त्याला चाप विचारल्याशिवाय राहणार नाही. नको रे, तो जागा गुंड आहे, बदमाश आहे. असू दे, त्याला धडा शिकवून तेव्हाच परत ये. माझ्या विरुद्ध जाऊन पोलिसांचे पाय पडले, माझी चुकरी केली. काय जग्गू दादा? अरे पुरायांची कसम खाऊन सांगतो, मी आज दोस्ती बेईमानी केली काय? बॉसचा पच्छा असं का करत होता हे बघ जग्गू दादा. अरे आपल्या विरुद्ध जाऊन कोणतरी पोलिसात छान खाल्लाय, पण तो मेन आहे जग्गू दादा. कोण असल? कोणीतरी बस्तीतला छुपा रस्तू. जग्गू दादा, त्या बस्तीतल्या छबिलीचा भाव वाचू तुला आवडत. चॅलेंज करतोय तुला. लाठो जाऊन बघ.
माझ्यावर भरोसा आहे तुला? मग कर जगाओ जमान जगू उठा तुझ्या बहिणीला विचार ना, तिला तो नव्या नव्या साड्या घेऊन देतो. काय भानगड आहे? या वस्तू उगीच चमनला मारतो. नाही नाही खोटं आहे. काय चमन चमन बाबूची काहीच चूक नाही. आम्ही प्रकृती डोळे पाहिजे. तुम्हाला दोघांना पोलीस स्टेशन उडवावं लागेल. काय घेऊन कुठे चाललं? तुम्ही काय केलंय? चमनला उगाच मारलं? नाही माझा वासू दादा असं काही करणार नाही. आम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिलंय, किंवा आजूबाजूच्या लोकांनी साक्ष दिली. ती खोटी वृंदा आईला सांगा, तिला आता तुझ्याशिवाय कोणी नाही. कोण? चमन. चमननं माझ्या विरुद्ध पोलिसांना सांगितलं? हा का? उसको बॉस कडे घुसायचं आहे, ये बस्ती का धागा व्हायचा आहे. जग्गू तुला अजून भी माझा शक वाटत असल तर तो चाकू आणि हा कलेजा. हा शक खरा ठरेपर्यंत मी तुझ्याशी दुश्मनीचं आणि चमनशी दोस्तीचं नाटक करणार आहे. समजलं? पण शेवटी कोर्टानं मलाच दोषी ठरवलं. समजलं रॉबर्ट, मी जेलमध्ये काल होते. शाबास सिस्टर, के इज्जत के वास्ते तुला जेल झाली. आता 4 महिने संतीत राहणार. घे सिगरेट घे. नको, मी सिगरेट ओढत नाही. कधी वाटली ओढावी तर बोल, काय पाहिजे ते बोल. हा रॉबर्ट तुझा फ्रेंड समज. रॉबर्ट तू का जेलमध्ये आलास? आपण मुंबईच्या बाहेर एक इस्कूल चालवत होतो, पोलिसांना पसंत नाही पडलं. म्हणजे तू शाळा मस्तास? येस, चिल्ड्रन प्रोग्रेसिंग स्कूलचा. रद्दी बाबू, वृंदा तू आणि माझ्या झोपडीत. काय सोडायची? जा. काय चमान, जग्गू दादाने तुला नाटक भेटा बोलवलंय. नाके पे बुलाया? हाँ आत्ताच्या आत्ता. मगर उसमें तो मेरे को इतनीच मिलने को बोला. ते मला काय ठाव नाही, तू नाट्यावर उभा, तू जाऊन भेटत. बस तो बघा. बॉस नको. मुलगी बळाली. यू इडियट, नजरीच्या खुनाचा आळ मला जग्गूवर आणायचा होता, पण या पोरीनं मला पाहिलंय. तिचं तोंड बंद करा, पैसे देऊन किंवा जीव घेऊन. अरे यादिरात मला खबर मिळाली आहे, तुमच्या वस्तीत काहीतरी गडबड होणार आहे. पण याद राख, तू कुठल्याही भानगडीत असल्याचा संशय जरी आला तरी तुला जन्माची आद्दल घडवू. तू धाडशी आहेस,
गरिबांवर प्रेम करतोस, या वस्तीत तुझा शब्द मानला जातो, पण याचा उपयोग अनितीकडे न करता या वस्तीला सुधारण्यासाठी कर आणि माणूस म्हणून जग। मी प्रयत्न करीन साहेब। हे याद आई अब तो याद अशी घाबरलेली काय दिसते आई आई मी पाहिला कुणाचा कोणी करा जगे ना मला हे सगळं पोलिसांना सांगायलाच हवं चुप एक अक्षर बोल नकोस हे पैसे घे आणि चुपचाप तोंड शिवून बस जग्गो तू मध्ये पडू नकोस बॉस नाही राहणं सांगितलंय जग्गो बदला तुम्ही त्यावरून जा मी यावरून जातो अमलदार काय गडबड आहे काय नाही त्या समोरच्या वासूच्या घराला आग लागली म्हातारी आतमध्ये बंब बोलवलात बंब बोलवलं त्याचीच वाट बघतोय चल बाकी झोपड्या तरी वाचवल्या पाहिजेत आपण तपासा तो पण मी जायला घेऊन येतो बर घाबरू नकोस तू जगुरी तुला वाच हो आणि त्याने तुला इथे आण तू चर्च मध्ये आहे मी फादर जोसेफ मी डॉक्टर पण आहे नाव यू आर आउट ऑफ डेंजर माय चाइल्ड जग्गू तुझ्या आईला आणायला गेले तू शांत चो त्या मुलीला आता झोप लागली कसला तरी तिला शॉक बस शॉक तिची आई कुठे आहे आई तिची आई या जगात नाही काय झोपडी सेकंड तिला कोणीतरी जाळून मारले ओ गॉड लॉर्ड मे हर सोल रेस्ट इन पीस देवा तिच्या आत्म्याला शांती दे मला वृंदेची हकीकत समजली फार करून कहाणी आहे तिची डोंट वरी भगवान येशू तिची रक्षा करी माय सन एक विचारू त्या मुलीवर तुझं प्रेम आहे तू वृंदेशी लग्न का करीत नाही लग्न शक्य नाही फादर म्हणजे तिचा उपभोग घेऊन तिला सोडून देणार रस्त्यावर फादर मी एक गुंड मोवाले असूनही तुम्ही माझ्यावरती मुलासारखी माया केलीत तुमचे माझ्यावरती फार उपकार आहेत फादर
हे उपकार स्मरून मी सांगतो. हे सगळे वाईट धंदे सोडून आपण हे लग्न करावं, संसार करावा असं मला वाटतं. पण पण काय, पण ते शक्य नाही. मी किती वेळा तुरुंगात गेलो ते माझं मलाच माहित नाही. पुन्हा केव्हा जाईन ते सांगता येत नाही. असं असताना तुम्हीच सांगा फादर, वृंदेसारख्या चांगल्या मुलीने माझ्याशी का लग्न करावं? तू स्वतःला नक्की सुधारशील तर हे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. जन्मजातचा गुंड तो शेवटपर्यंत गुंडच राहणार. तो सुधारणं कधीच शक्य नाही बेटा. त्याला एक संधी मिळायला हवी. जाऊ दे फादर, मी वाचले बरी झाली. तुमचे आणि जग्गूचे खूप उपकार झालेत माझ्यावर. मला आता घरी जायलाच पाहिजे. तू घरी जाऊ नकोस वृंदा. पण माझी आई माझी वाट पाहत असे. तुझी आई? तुझी आई काय झालं माझ्या आईला? सांगा ना फादर, काय झालं माझ्या आईला? फादर, हे माझा फादर. हा, आझाद नगर मध्ये धमाल गडबड. काल रात्री जग्गू नावाच्या अटल बदमाशानं वृंदा नावाच्या मुलीला पळवलं. त्या धक्क्याने तिच्या म्हाताऱ्या आईनं झोपडी सगळं स्वतःला जाळून घेतलं. म्हणजे माझी आई? होय म्हणता वृंदा. फादर, वृंदा दोन दिवस होऊन गेले, आता शोक आवर बेटा. तुला अजूनही वाटत मीच दोषी आहे म्हणून? नाही, पेपर मध्ये छापून आलेलं खोटं आहे. तुम्ही मला पळवलं नाही, चमन आणि त्याच्या लोकांनीच मला पळवण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनीच माझ्या आईला बेशुद्ध पाडलं. मला देखील मारायचा प्रयत्न करत होते. कारण कारण मी पाहिलं होतं नजीरचा खून कुणी केला ते. नजीरचा खून झाला? माझ्या माझ्या जीवलग मित्राचा खून? नजीरच्या खुनाचा बदला मी घेईन, तुझ्या आईच्या मृत्यूचा देखील. जग्गू थांब. बदला घेतलेली काही हिची आई परत येणार आहे? तुझा दोष मेला असेल तो काही जिवंत होणार आहे? जळून गेलेल्या झाडाला कितीही पाणी घातलं तरी त्याला पालवी फुटत नसते. म्हणून जग्गू या उमलणाऱ्या वेलीची काळजी घे. फादर जोसेफ, जरा बाहेर येता का? हा त्या चमनचा आवाज. जग्गू असा वेडेपणा करू नकोस, मी पाहतो त्याला. काय पाहिजे तुम्हाला? फादर, जग्गू नावाच्या गुंडाने एका मुलीला पळवले आणि तो तुमच्या चर्च मध्ये लपून बसलाय. मी काय करू? आम्ही आज जाऊन शोधू शकतो का? हो हो, देवाचं मंदिर आहे, कुणी जाऊ शकतो. जा थांबा, भगवान येशू तुम्हाला मदत करेल. जा. थँक दिसत नाही. कोणी सापडलं नाही? आम्ही सगळं चर्च उडकलं बघा, कोण बी नाही. तुम्हाला खाली पिली त्रास दिला, माफ करा. जा जा. बॉस, बॉस तिथे कोण बी नाही. लॉर्ड फॉरगिव मी, मी खोटं बोललो. खरं बोललो असतो तर का निष्पाप मुलीचा जीव धोक्यात आला असता. क्षमा कर. भगवान येशूने तुम्हाला दोघांना वाचवलं. जग्गू आता मी सांगतो तसं कर, माझ्या गावी जा आणि हिच्याशी लग्न कर. नाही फादर. वृंदा, माझ्यावर तुझा विश्वास आहे ना? मग मी सांगतो तसं कर, त्यात तुमच्या दोघांचं कल्याण आहे. फादर, मे गॉड ब्लेस यू माय चिल्ड्रन. गो. चल.
May God be with you. तुझ्या चांगल्या वर्तनाची मी शिफारस केली होती. एक महिना तुझी लवकर सुटका होत आहे. मी आभारी आहे जेलसाहेब. तुला आनंद झाला नाही? तू आता नवीन जीवन जगणार. जेलसाहेब, माझ्या जीवनातले चार महिने फुकट गेले ते कोण भरून देणार? खरं तुझं सामान घे पाहून उठला. माझी एक झोपडी होती, त्यात आई राहत होती, बहीण होती. कुठे कुठे ते? इकडे. आई माझी, बहीण. तुम्ही लोक बोलत का नाही? रती बाबू, तुम्हीच मला इथे झोपडी मिळवून दिली होती ना, मग कुठे आहे ती? माझी आई, बहीण. तुझं नाव राणी, तुम्हाला ओळखलंस? मी वृंदाचा भाऊ. कुठं आहे वृंदा? अरे तुम्ही कुठे बोलत का नाही? कुठे ते मला सांगा रे, माझी आई कुठे आहे, माझी बहीण कुठे आहे? कालचा पेपर आजची रद्दी असते. ही रद्दीच मी जपून ठेवली. तुला समद कळावं म्हणून, तुला समद कळावं. तुझा दहावा दिवस. मुलाची मांडी मिळाली नाही, कसले अंत्यसंस्कार नाही, दडी मारून बसलाय. कुणास जाऊ, अख्खी बंबई पार्टी घातली. अरे दिसल्यावर सायलाचा मुर्दात पाडणार आहोत आम्ही. आईला बसतीतल्या बहिणीची अब्रू लुटतो म्हणजे काय? माझ्या बहिणीच्या आईचं तर सत्तानाच करणार तर मी सूड घेईन. आई, तुझं दूध मी प्यालोय. त्या दुधाची शपथ घेऊन सांगतो, माझ्या शत्रूच्या रक्तात तुझ्या अस्थी भिजवेन आणि तुला मुक्ती मिळवून देईन. आई, लग्नम सुदिनंच देवम तारावलम चंद्रबलंच देवम विद्यावलम देवबलंच देवम शुभमंगल. सावधान, हार घाला. आता तुम्ही हार घाला, पाया पडा दोघे. आपलं घर, आपला संसार. आई डॉक्टर जोसेफची मेहरबानी, त्यांच्यामुळे हे घर राहायला मिळालं.
नोकरीसाठी ओळखपत्र देखील दिलं नाही त्यांनी. हा उद्यापासून नोकरीची सुरुवात. प्रियाचे लग्न केलं आणि पूर्वीचा जग्गू संपला. आता उभा आहे एक नवा जगदीश, एक वेगळं जीवन जगण्यासाठी. पण तुम्हा चांगल्या लोकांचं हे जग मला मला नवं आहे. म्हणता मला सांभाळून घेशील ना? बोल ना. लग्न म्हणजेच एकमेकाने एकमेकांना सांभाळून घ्यायचं बंधन असतं. तुझं नाव जगदीश? जी बाई साहेब. तुला आमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मिळेल. फार मेहरबानी झाली बाई साहेब. तू पूर्वी कुठे काम करत होतास? पूर्वी काही हरकत नाही. फादर जोसेफनी तुझ्यासाठी शिफारस पत्र दिले तेव्हा मला काळजी करायचं काहीच कारण नाही. पोटभरे जी, याला आपल्याकडे ड्रायव्हर म्हणून ठेवून घ्या. मेहरबानी. त्याच्या पगाराचं नक्की करा. चल पल्लवी. आई, हा आपला नवा ड्रायव्हर? हो. ए ड्रायव्हर, मला रोज शाळेत पोहोचवायचं आणि शाळा सुटल्यावर पुन्हा इथे घेऊन यायचं, समजलं? होय ताई साहेब. पल्लवी, हे काय, किती वेळा सांगितलं तुला आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना अरे तुरे करायचं नाही, काका किंवा मामा म्हणायचं. बर, चुकले. चला. ए जग्या, अचलाबाई या गावच्या सरपंच आहे, श्रीमंत आहे, त्यांचा आम्ही कारभारी आहे. स्पष्ट बोललेलं बरं. आधी मला सलाम कर. काय? आधी मला सलाम कर. ठीक आहे, 300 रुपये पगार मिळेल. फारा भरे मी. आता फक्त 150 रुपये पडतील. पावती मात्र 300 ची द्यावी लागेल, समजलं? ही गाडी. आणखी स्पष्ट बोललेलं बरं. ड्रायव्हिंगचं काम नसेल त्यावेळेस घरची सटर फटर कामं करावी लागतील, समजलं? बागकाम, झाडू काम वगैरे वगैरे सगळं सुद्धा. झाडू? समजलं. या किल्ल्या. कुणाला पत्र लिहितेस? वाचू द्या त्याला. तुरुंगातून सुटल्यावर या घरी ते झोपडपट्टीत जाऊ नकोस म्हणून. आई गेल्याची बातमी त्याला इथंच कळायला हवी. आणि आपल्या लग्नाची तीही इथंच समजायला हवी. आणि त्याला आपलं हे लग्न पसंत नाही पडलं तर मी त्याला सगळं समजावून सांगेन. परिस्थिती तशी होती की मी तिथे एकटं राहणं शक्य नव्हतं आणि दुसरीकडे राहायचं म्हणजे कुणाच्या तरी आधाराची गरज होती. तो आधार वासुदादा समजूतदार आहे, तुम्हाला आशीर्वादच देईल. तुझ्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी होतील. नाही नोकरी गावली तर धंद्या पाण्याचं बघा. वासुराव, या दुनियेत थंड्या वस्तूला किंमत जाऊ व्यक्तीच्या भावात. अरे जनावर मेलं तर कातेरची बी किंमत येते. माणसाची रत्ती झाली म्हणजे कवडीची किंमत गावत नाही. बराबर आहे रे भाऊ, वास्तू तुझी बँक आता परत येणार नाही. आणि आली तरी मी का उपयोग आहे? सारा त्या जगून तिला नाचवली असेल आणि धंद्याला बी लावली असेल. शुद्धीवर ये. पुन्हा माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलशील तर तोंडात दात ठेवणार नाही. चमन, माफी माग. आला हरामखोर, मला या बस्तीच्या दादाला दमदाटी करतोस?
चमन माफी माग नाहीतर काय करशील माझी माय व्याली असेल तर त्यांना माझ्या आई बहिणीबद्दल वाईट बोलून दाखवाव नायकिकाचा कोथळा बाहेर काढला तर नावाचा वासूच नाही आई मत शरीराच्या नाही मनाच्या देखील बरं वाटेल हे बघ चार थेंब पोटात घे शांत झोप लागेल तुला शुभम करोति कल्याणम आरोग्यम घनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते हे वृंदा अगं माझ्या घरात तू दुसऱ्यांदा तुळस लावलीस आपल्या दोघांच्या घरात मी पहिल्यांदा तुळस लावली सुख झाले काय झालं तुमचा बरोबर आहे चला बघो अरे वा वा तू देवघरी तयार केलं छान मागे जा हा प्रसाद घे प्रसाद अगं बघतेस काय असं आज आपला की नाही पहिला पगार झालेला आहे त्याचे तुझे पेढे आणलेले आहेत आधी आपली बायको खाणार घे चल 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 देऊ आपल्याला की नाही गोड जास्त आवडत नाही बघ माझा तुला घास द्यायची इच्छा असेलच ना तर मस्त पैकी मिरच्यांच्या भज्याचा घास दे भज्याचा ते छणछणीत पाहिजे बघ सगळं सामान आणले ह्या मिरच्या कोथिंबीर हे पीठ आणि हे पहिल्या पगाराची खुशी तुम्ही मला कबूल केलं होतं मी चांगला वागेल पूर्वी तर सगळं सोडून दे फेकून द्या ती बाटली मी चांगलाच वागतोय कुठलेही वाईट धंदे न करता मेहनतीचा पैसा मिळवतोय तर दारूचा काय संबंध दारू पिणं मी वाईट समजत नाही पण मी समजते अंधा न
नको त्या बाबतीमध्ये आवड आले मला खपायचं नाही सांगतो मी अजून मधून दारू पिणार का हात आधी कडे नाही मी तुम्हाला घेऊ देणार नाही माणसाचा पशु होतो तो यामुळे Okay.
लवकर अंगवळणी पडतात माणसाशी. मला चाचावर सूड उगवायचं तो फेटेपर्यंत ही आग धगधगत ठेवायची. मला पण सूड घ्यायचं जग्गूचा, म्हणून काय दिवस आणि रात्र पीत असो. तुला का सूड घ्यायचं? मी त्याच्यावर प्रेम केलं, त्यांनी मला लाथ अडलं. समज मी तुला तुझ्या कामात मदत केली तर तू काय देशील मला? अख्खी जिंदगी. अख्खी जिंदगी? जिंदगी नाही तरी माझं आयुष्य उकिरड्यावर पडल्यासारखंच आहे. पूर्वीचा वासू संपला, आता काय राहिलंय? माझं लाडक्या बहिणीचं लग्न करून द्यायची जबाबदारी संपली, गरिबीनं गांजलेल्या म्हाताऱ्या आईला तीर्थयात्रा घडवण्याची जबाबदारी संपली. आता उरल्यात फक्त आईच्या अस्थी आणि माझ्या शत्रूचं रक्त. त्या दिवशी वस्तीत मारामारी तूच केलीस, चमनलाही तूच मारलंस. अच्छा काय तरी होय. मी मारामारी केली, काय म्हणणं आहे तुमचं? शाबास. शाबासकी देण्यासाठी झालात? नाही, शाबासकी देण्यासाठी नाही. तू जग्गूवर सूड उगवणार आहेस, मी तुला मदत करीन. तुमच्या मदतीचा काय संबंध? शत्रूचा शत्रू हा मित्र असतो अशी नीती असते. जग्गू आपल्या दोघांचाही शत्रू आहे, म्हणूनच मी मैत्रीचा हात पुढे करतोय. चमन, वासू आजपासून आपला मित्र आहे, पूर्वीचे दुश्मनी विसरून जा. गुड लक. हा कोण? माझा बॉस, करोडपती माणूस आहे, लय पॉवर. नजर भी बरी नहीं वाटली मला. ज्याची नजर सोडायची आहे तो मला जवळच आहे, म्हणूनच तुला मी आपली मान. दुसरं काय नाही. राणी, मला आवडतेस. तुझ्या प्रेमात मी गुरफटलो तर आईशी कृतज्ञ ठरेल. तुला थांबायला हवं राणी, तुला थांबायला हवं. वासू, मी तुझ्यासाठी थांबीन. वासू, मी थांबीन. वासू, हा
झालं खणून आता तेवढं झाडाला पाणी देऊन टाक. अरे स्पष्ट बोललेलं बरं, पाणी दिलं नाहीस तर झाड वाळून जातील. पाणी पड भले साहेब, कालच मी तुम्हाला सांगितलं होतं की आज मला घरी लवकर जायचंय, माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आज. स्पष्ट बोललेलं बरं, वाढदिवस साजरे करावेत श्रीमंतांनी. तुमच्यासारख्या हलक्या लोकांना अरे वाढदिवसाचे चोचले हवेतच कशाला. कोड भरे. अरे गोरी गोमटी बायको मिळाली म्हणून वाटेल तसे लाड करू नकोस तिचे. माझ्या बायको बद्दल काही बोलशील तर याद राख, तुझ्या बायकोची माझ्याशी ओळख करून दे असं स्पष्ट बोललो बरे मी. अरे स्पष्ट बोललेलं बरं. अरे मेलो मी. अरे मेलो 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 मेलो. आई आई लवकर बाहेर ये. जगदीश काय चाललंय? लाचाराने मी तुमच्याकडे नोकरी पत्करली आहे, याचा अर्थ मी तुमचा गुलाम नाहीये. कोण म्हणालाच? म्हणायला कशाला हवा? ड्रायव्हर म्हणून नोकरीला ठेवलात, बाग काम करून घेता, घर काम करून घेता, जमीन खोदून घेता, लाकड फोडून घेता माझ्याकडून. काय सांगतोस काय? आणि या सगळ्या गोष्टी 150 रुपयात फक्त. हा तुझा पगार तर 300 रुपये ठरलाय. भाई साहेब पावती आहे 300 रुपयांची पण हातामध्ये मिळतात फक्त 150 रुपये. पोट भरे असले खोटे धंदे करत असाल याची कल्पना नव्हती मला. चूक झाली भाई साहेब. तुमच्या चुकांची कबुली नंतर द्या. आधी 700 रुपये घेऊन या. जा आणतो भाई साहेब. माफ करा भाई साहेब, मला आता राग आला तो कमी पैशासाठी नाही किंवा जास्त कामासाठी नाही, पण या माणसानं माझ्या बायकोचा अपमान केला. तुझा बाळ खेळायला. जगदीश तुझी बायको काय करते? कुठं काम वगैरे करते? पण लग्नापूर्वी ते शाळा मास्टर नव्हते. म्हणजे आते आता फक्त तुला शिकवते. कसं वागवते हो ना? म्हणजे तुम्हाला ठाऊक होतं मी पूर्वी कोण होतो ते? फादर जोझफनी पत्रातून मला सारं स्पष्ट कळवलं होतं. आणि तरी तुम्ही मला नोकरीवर ठेवलं हा सगळा धोका पत्करून? 10 जगदीशपैकी 9 जग्गू धोका देऊ शकतात, पण एखादा जगदीश चांगलाही होऊ शकतो. बाईसाहेब पैसे. जगदीश हा तुझा 4 महिन्याचा राहिलेला पगार आणि 100 रुपये तुझ्या बायकोला दे. फार आभारी आहे मी भाईसाहेब, फार आभारी. मला मला इथे मारा पण मला सोडा, मला आईबाप नाही तो. माझं पाकिट मारून तू ज्या बापाकडे जाणार होतास तिकडे मला घेऊन चाल. चाल म्हणतो ना. कुठे जायचं? इकडे. अहो तू फार खतरनाक माणूस आहे. काय थांबलास? गुड यंग बॉयज, चिल्ड्रन आर प्रोग्रेसिंग. तो गन्ना का बच्चा कुठा है? त्याला घेऊन मी आलोय. हे माझं पाकिट, ही याची शेवटची चोरी. घेऊन जातो मी याला. कुठा? तुझ्या बापाकडं. चुप. माझ्या हद्दीत येऊन मलाच दमदाटी करतो साल्या. रवे मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत मला जाऊ दे. पडव्या कसा जातोस ते बघतो मी. तंगडी तोडली नाही तर नावाचा रॉबर्ट नाही मी. तुला मी सांगितलं होतं की मला निमूटपणे जाऊ दे. Thank you.
तुझ्या वाढदिवसानिमित्त प्रेझेंट आणताना थोडीशी तकलीफ झाली. हो भाईसाहेब, ही तुझी साडी आणि हे पर आणि हा आमचा गन्ना. कोण हा गन्ना? हा माझं लहानपणचं रूप. गुंड मवाली कुणी आपणहून बनत नसता. माझ्या लहानपणी जर मला योग्य माणूस भेटला असता तर मी हा असा झालो नसतो. तुझ्यासारखा वासूसारखा शिकलो असतो. पण काय हरकत नाही, आता मी याला शिकवणार आहे. हा जे काही शिकेल ते हा जग्गू शिकला असं मी समजे. गन्ना बेटा, शिकशील ना? हो शिकेन. मला दगा नाही ना देणार? याच कुणी नाही? कुणी नाही, अनाथ आहे बिचारा. आपण असताना हा अनाथ कसा? शाळेत चांगलं लक्ष दे. मारामारी करायची नाही, दंगा करायचा नाही. बाई सांगतील तर ऐकायचं. हा थांबलं का? चल ना काका. या माझ्या मित्रांची शिटे आहेत, त्यांनी मला खून केली की थांब म्हणून. मी त्यांना थांबा सांगितलं. उस्ताद, उस्ताद, उस्ताद. अरे अरे उस्ताद सलाम. कोण उस्ताद? गन्ना तसे तुम्ही उस्ताद झालात तसे आमचे पडवा. त्या लंगड्याला सोडलं आम्ही. लंगडा? त्या दिवशी तुमचा मार खाऊन त्या रबरची तंगडीच मोडली. आता कुबड्या जेव्हा चालणार नाही तो मला मार खाणार उस्ताद नाही पाहिजे म्हणून त्याला राम राम केला. आणि म्हणून तुम्ही माझ्याकडे आलात? ही आजची आमची कमाई. उस्ताद आमची सगळी गँग तुमच्या हाताखाली काम करायला तयार आहे. नाही बाळानो, तुम्ही समजतात असला उस्ताद मी नाही. या गन्नाला देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून मी दूर ठेवणार आहे. त्याला शाळेत घालणार आहे, एक चांगला मुलगा करणार आहे. बाळानो, तुम्ही देखील चोरीसारख्या वाईट धंद्यापासून दूर राहा. चोरी करू नका, मग काय करू? उस्ताद, 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 आम्हाला पण न्या ना तुमच्या घरी. तुम्हा तुम्हा सगळ्या लोकांना माझ्या घरी? नाही रे बाळानो, माझे पैसे चांगले असते ना तर तुम्हा सगळ्या लोकांना मी नक्की घरी घेऊन गेलो असतो माझ्या. पण पण आज माझं मलाच. पण काय हरकत नाही, तुम्ही लोकांनी जिद्द बाळगलीत ना तर अजूनही तुम्हाला चांगलं होता येईल. तुम्ही हे वाईट धंदे सोडून द्या, स्वतःच्या पायावरती उभे राहा. लहान छान कामं करा रे, आणि त्यासाठी लागणारी मदत मी तुम्हाला केव्हाही करेन, केव्हाही करेन. चल रे. नाही, तुम्हाला तुमचा गन्ना हवा असेल
तर हे वाईट धंदे सोडून द्या, चांगले व्हा. तुझ्या भावाची भेट करून दे. इथल्या गाव देवीच्या देवळातले देवीचे दागिने आणि चांदीची भांडी चोरीला गेली आहेत. हा चोरी चाल माझ्यावर येण्याचं कारण स्पष्ट बोललेलं बरं. डॉक्टर जोसेफनी तुझ्याबद्दल ओळखपत्र दिलं होतं, पण त्यात तुझ्या पूर्वी आयुष्य अंधारातच ठेवलं होतं. शिवाय तू एकदा माझा गळाही दाबला होता. यांच्या चोरीचा आरोप करता? हा गण्या बघा, यांनी चोरीच्या धंद्यात याला सन्मार्गावर आणलं. हो, आणि यांनीच मला रॉबर्टच्या तावडीतनं वाचवलं. असं साहेब, तुम्हाला माझ्या घराची झडती घ्यायची तर बेशक घ्या, पण मला माझा भाग जाऊ नाही. साहेब, तुम्हाला जर खरा चोर हवा असेल ना तर मला जाऊ दे, मेहरबानी करून जाऊ दे. जसे जगदीश एक संशयित म्हणून तुम्हाला आमच्या पोलीस स्टेशन मध्ये यावंच लागेल. साहेब, मी मनात आणलं तर मला कोणीही अडवू शकणार नाही. समजलं? आई, आपला जग्गू काका चोर निघाला, त्याने देवीचे दागिने चोरले. तो चोर निघू नये म्हणून देवीजवळ माझी प्रार्थना आहे. आणि तो चोर निघाला तर मी हरणार आहे. फादर जोसेफची तत्व हरणार आहे. Thank you.
जगदीश। इंस्पेक्टर साहेब, इंस्पेक्टर साहेब, हे ते देवीचे दागिने आणि हे ते चोर। सॉरी जगदीश, आम्ही तुमच्यावर उगाच संशय घेतला। चव्हाण ठाणे पकडा रे त्या दोघांना। नमस्ते, चालतो मी। जगदीश, फार मोठं काम केलं तुम्ही, थँक्यू व्हेरी मच। चला बसा। बंधू भगिनीनो, ज्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून देवीचे दागिने चोरणाऱ्या चोराला मुद्देमालासकट पकडून दिलं, तसंच अनेक उन्हाळ आणि गुंडगिरीकडे झुकणाऱ्या मुलांना सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला, या गावाचे भूषण ठरलेले जगदीशराव, त्या जगदीशरावांचा आज या गावातर्फे सत्कार होतोय याचा मला अतिशय आनंद होतोय। हा हार नगरपालिकेतर्फे, हा हार देवळाच्या टस्टीतर्फे, आणि हा हार माझ्यातर्फे। जगदीशरावांच्या या सत्कारात त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे। गावातल्या महिला मंडळातर्फे मी ही भेट देते। आणि हे आमच्या गन्ना दादाला। माझ्यासारख्या एका गुन्हेगाराचा असा सत्कार होऊ शकतो? इतका लौकिक मिळू शकतो? वृंदा, हे सगळं तुझ्या मुळे झालं। तू जर माझ्या आयुष्यामध्ये आली नसतीस तर तुमचा हा सत्कार बघायला वासुदादा हवा होता। मागचं सगळं विसरून तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचला असता तो। जग्गू जिवंत मिळणार नाही। मला त्याच्याकडून कबुलीचा भाव हवा आहे, तो मिळाल्यावर तू त्याचं हवं ते करू शकतोस। मी जे चांगलं झालो ना ते तुझ्यामुळं, त्या देवामुळं नाही। नवस मी केला होता, आपलं लग्न झालं ना त्यावेळी तुम्ही कोणीतरी व्हावं म्हणून। ठीक आहे, जशी तुझी। जग्गू काका, आम्ही आलो। वा वा वा, चला 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 जाऊया। अरे तो गन्ना कुठे आहे? गन्ना, ए गन्ना। ओ काका। काय आणि ही मुलं? आम्ही सगळे ट्रिपला येतोय। सगळे नाही, यांना तुझ्या बरोबर येता येणार नाही। काका, आई, मी तुमच्या घरी आलो एक चांगला मुलगा बनायला, पण मी एकटा चांगला बनून काय उपयोग? जर माझे मित्र चांगले तर मी चांगला। काका, आम्ही वाईट धंदे सोडले आहेत। मी आणि सोन्या हॉटेलात नोकरी करतो। काका, मी पेपर खपवतो। अरे वा, मी फूड पॉलिश करतो। चकाचक चकाचक छान। आणि तू रे? मी चिक्की आणि रेवडी विकतो। आओ साहेब, आणि तुम्ही काय करता? हा कंडम बाळू भीक मागतो। हा तसलाच, चल फुट रे। मस्ती पनवा दे नको। गन्ना, हे काय, तू पूर्वी कोण होतास हे विसरू नकोस। तू एक भिकारी होतास, गरीब होतास, उडबा उठ। हे बघ, पुन्हा भीक मागू नकोस ना। भले पणान राम नाम घेता, भले पणान राम नाम घेता, उन्हाची सावली होई, उन्हाची सावली होई। चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात हो। चांगल्या चालीन चांगल्या बोलीन वाहवा जगात होई। चांगल्या
आणि जग्गूचा पत्ता गावला. हा बघ आनंद नगरला राहतो जोसेफच्या बंगल्यामध्ये. अरे वाचू समजी बातमी तरी वाचून जायचं होतं. राणी 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 खरंच जग्गूचा पत्ता सापडला. आपण आधी वासूला अडवायला. वृंदानं जग्गूशी लग्न केलं ही वासून वाचलंच नाही. जग्गूने वृंदाशी लग्न केलं. जग्गूचा पत्ता मिळाला. वासू त्या जग्गूला गाठायला कधीच निघाला. वासून त्याला गाठण्याआधी आपण त्याला गाठलं पाहिजे. त्या जग्गूला गडबड करशील तर याद राख. मला माहित नाही कुठे. बांधारीला झाडाला सोड. मला सोड सोड सोड. मला कुठे आहे तुला माहिती नाही ना. जग्गूला तिथे आणून बांधतो आणि वासूला पण. चमन तुम्ही दोघं इथं थांबा. चला रे. यस बॉस. मला हा जिवंत पाहिजे. कशाला. मला तुझ्याकडून कबुलीचा वाफा हवा आहे. तीन वर्षात मी जे स्मगलिंगचे धंदे केले ते तू एकट्याने केलेत असं साऱ्या कुत्र्याला. ओ
आता बघ, गेल्या 3 मेला सरस आणि आपूचं स्मगलिंग तू स्वतः केलंस. बोल, कबळी जबाब दे. माझा कबळी जबाब हा एक तुझ्यासारख्या हलकट कृतघ्न स्मगलर मेले तर मी त्याला समजावतो. हे बघ जग्गू, खाळीच खाणाऱ्या वाघाची साथ आहे माझी. उष्टी हार सगळणारा तुझ्यासारख्या कुत्र्याशी बोलणार नाही मी. माझ्याशी बोल, तुझ्या बॉसशी बोल. मला बॉस म्हणून घेणाऱ्या खुबडा, तू माझा जीव घेतलास तरी चालेल, पण तुझे गुन्हे मी कबूल करणार नाही. ठीक आहे वासू, तुला सूड घ्यायचा नाही याच्यावर. अंतर घे, हाल हाल होऊन मेला पाहिजे. हाल मित्र बहिणीची विचार केला, तिला फाटवली, तिची थनाली केली. खबरदार माझ्या बहिणीबद्दल असं काही बोलाल का? एवढा बहिणीचा पुळका असेल तर घेणं याचा सूड. माझ्या आईच्या आस्तीनं हेच रक्त हवंय. वाचू सगळं खोट आहे माझा ऐक. मला थांबा. तू जिवंत आहेस वासू, आधी वैराचा नाश कर. नाही, हे वैरी नाही, हे माझे पती आहेत. मी यांच्याशी लग्न केलं. लग्न? हो, तुझी शपथ वासू दादा, यांना मारून तू आपल्या बहिणीला विधवा करणार. वासू, तू याला मारतोस की मी मारू? नाही, याला मारायचा अधिकार तुमचा नाही, फक्त माझा आहे. वासू दादा, त्यासारख्या नतद्रष्ट बहिणीला विधवा करणार तुलाही जिवंत ठेवणार नाही. वासू, तू माझी बहीण नाहीस. त्या गुंडाशी लग्न करणारी व्यभिचारी कुलटा तू. वासू दादा, मी कुलटा व्यभिचारी? वासू दादा, खबरदार एक अक्षर वावग बोलशील तर आजपासून तुझं माझं नातं संपलं. मी तुरुंगात गेलो तेव्हाच माझी बहीण मला मिली. मला फक्त आई होत, तिच्या मृत्यूचा सोड मला घ्यायचा आहे. बदलो वासू, तू त्याला मार, पण त्याला आधी कबुली जबाब देऊ देत. तो देणार नाही. समान वृंदा, वासू ती तुझी बहीण नाही ना, मग का घाबरतोय? समान थांबा, तिचा छळ करू नका. ती माझी धर्म पत्नी आहे. कबुली जबाब दे. ठीक आहे, 3 मे रोजी गांजा आणि चरस जे समग्री घालत आहे ते मी केलं. आता 20 जूनला, 20 जूनला घोर बंदरवर जे सोन्याचं स्मगलिंग झालं ते देखील मीच केलं. आता शेवटचा जबाब, नजीरचा खून तू केला. खून मी केला? नजीरचा खून या बॉसने केला ते मी पाहिलं, म्हणून तुम्ही मला मारायला बघत होता.
या जग्गूने मला तुमच्या तावडीतून वाचवलं, या चमननं माझ्या आईला ढकललं, दिवा पडला, अरे आई नजीरच्या खुनाचा कबुली जबाब मी तुम्हाला याच्याकडून देतो. बोल नजीरचा खून केलास की नाही? काय प्रकार आहे हा? शत्रूचा शत्रू तो मित्र, ही नीती तुम्ही शिकवली ना? आणि मी पण